नववर्ष देणार जिल्हा विकासाला चालना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची ग्वाही. सन 2019 प्रारंभ आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत सन 2019 केल्या जाणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतलाय. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख विभागांचा आढावा घेत सन 2019 पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत सुरू असणाऱ्या वर्षात कोणकोणत्या विकास योजना राबवणार याचे आराखडेच पत्रकारांसमोर पर्यायाने जनतेसमोर सादर केले. सुरू असणाऱ्या वर्षामध्ये आदिवासींसाठी निधी तसेच महामार्गालगत बचत गटांना स्टॉल, मार्चपर्यंत 7-12 संगणकीकरण अशा विविध योजना या वर्षात राबविल्या जाणार आहेत. झालेल्या या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे अधिकारी शेखर सावंत, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रमुख कार्यालयांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. तुम्हाला काय लेबर परवडणार, पण तुम्हाला यांत्रिक पद्धतीने ट्रॅक्टर टेलर मिळालं, हे मिळालं, तुमचं काम सोपं होऊन जाईल. आणि काही ऑपरेशन तुम्हाला लेबरने करावं लागते, परंतु मोठ्या ऑपरेशन जे आहे त्या माध्यमातून झाले. एक चांगला विषय आपण घेतलाय, सध्या 6 गटाच्या माध्यमातून हे काम चालू आहे आणि त्याला 600 लाखाचं आर्थिक उद्दिष्ट आहे. 60% सरकारचे पैसे, रुपयाचे 60% सरकार देणार आहे, 40% त्याला लावायचे. अतिशय चांगली योजना आहे. नाही, नेहमी कसं होतं की सरकार काहीच करत नाही, हा एक आक्षेप लागतो. काहीच करत नाही असं नाही, सरकार अनेक क्षेत्रात काही करते. मी आताच माझ्याकडे पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रिन्सिपल बोलवले आहे, पण काय होते, सरकार काहीच करत नाही. तर हे हा जो विषय आहे की आपल्या जिल्ह्यांचे उद्योग व्यवसाय आणायचे असतील, इथल्या लोकांना नोकरी लावायची असतील, इथला विकास करायचा असेल, तर जिथं जिथं आता असे प्रकार होतील नवीन वर्षामध्ये, तिथं डेटरंटली ते हँडल केले जाते. बिलकुल, कारण तुम्ही लोकशाहीमध्ये तुमचं म्हणणं मांडण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. बिलकुल मांडा, सनदशीर मार्गाने त्याची दखलही घेतली जाईल, परंतु जाऊन त्याचे कागद फेकून द्यायचे, त्याला मारायचा, हे जे प्रकार चालू आहेत ते बिलकुल चुकीचे. आणि प्रशासन म्हणून आता शेवटी कसं आहे, रत्नागिरी जिल्हा सांस्कृतिक पर्यटन शैक्षणिक विकासात अग्रेसर असून नवनव्या उपक्रमांना चालना देताना या नवीन वर्षाचा श्रीगणेशा या योजनांपासून सुरुवात करून जिल्हावासियांच्या मेहनतीला शासनाची जोड देण्याचा हा प्रयत्न असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. ऍक्टिव्हिटी सेंटर बोलले होते, त्याच्यामध्ये आपण ऍक्टिव्हिटी सेंटर पूर्ण झालेलं, राज्यापूरचं आहे ते 65, रत्नागिरीचं पूर्ण आहे 65 लाख रुपये खर्च केले, दापोलीचं 1.6 कोटी आणि इतरही ठिकाणी म्हणजे खेडला आपण नवीन प्रस्ताव आले, खेडचा आला आहे, राजापूरचा आला आहे, देरूपचा आला आहे, लांजाचा आला आहे. माननीय पालकमंत्री महोदयाचं म्हणणं असं की या ऍक्टिव्हिटी सेंटरच्या माध्यमातून कौशल्य विकासाचं प्रशिक्षण असेल, त्यांना मार्केटिंगसाठी प्लेस उपलब्ध करून द्यायचे असेल किंवा तिथं काही विचारविनिमय करायचं असेल, अशा स्वरूपाच्या व्यवस्था इथं हवं आहे. म्हणून ही एक चांगली विषय आहे. आणि मागच्या वर्षी त्यावेळेस 72.60 कोटीचा स्टॅम्प होता आणि आपण 115 कोटी घेऊ शकतो, 108% होते. त्याच्यामुळे यावर्षीचं आम्हाला उद्दिष्ट डबल मिळालं. यावर्षीचं उद्दिष्ट आहे 105 कोटीचं आणि वसुली आहे 76.41 कोटी रुपये, ते 73% येते. मागच्या वर्षीचा डिसेंबर महिना, डिसेंबर 2017 जर कम्पॅरिझन केलं तर 17 आत्तापर्यंत वसुली होती 44.10 लाख रुपये आणि आत्ता आहे डिसेंबरमध्ये 76.75. नववर्षाचं स्वागत करताना रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विकास साधल्यास रत्नागिरीचा आर्थिक ग्रोथ उंचावण्यास मदत मिळणार आहे.